सभागृहामध्ये मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांसह महायुतीच्या इतर नेत्यांनी विधानभवनामध्ये परिसरामध्ये जल्लोष केलेला आहे. आपण बघतोय ही दृश्य बघतोय. मराठा आरक्षणाचं विधेयक जे आहे ते सभागृहामध्ये मंजूर करण्यात आलं आणि मंजुरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन परिसरामध्ये जल्लोष केल्याचंही आपल्याला बघायला मिळतं आहे. यापूर्वी सुद्धा हे अशाच पद्धतीचं विधेयक मंजूर करण्यात आलेलं होतं. सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकलं नाही, मात्र यावेळेचं जे विधेयक आहे हे कोर्टामध्ये टिकेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलेला आहे. एकूणच आपण बघतोय की विधेयक मंजूर झाल्यानंतर विधानभवन परिसरामध्ये जल्लोष सुरू आहे. दरम्यान मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल का ही शंका बाळगू नका. आम्ही आरक्षण टिकवू असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला आहे. तर शंका उपस्थित करणार नाही, मात्र खात्री पटेपर्यंत या सरकारवर विश्वास ठेवणं कठीण आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही याबद्दल आतापासून शंका बाळगण्याचं कारण नाही. ना आपण पॉझिटिव्ह बोलूया, पॉझिटिव्ह चर्चा करूया. सगळ्यांची जबाबदारी आहे हा जो कायदा करतोय तो पूर्णपणे टिकेल आणि कायदेशीर निकषावर टिकून राहील या बाबतीमध्ये आपण शंका बाळगण्याचं कारण नाही. आपण खात्रीपूर्वक या ठिकाणी तो टिकूया. मराठा समाजाला पण मी हेच सांगतोय की आत्तापर्यंत एकदा दोनदा गेल्या महिन्यात सुद्धा गुलाल उधळला गेला होता पण नंतर लक्षात आलं की फसवणूक झाली. त्याचप्रमाणे आत्तासुद्धा ज्या पद्धतीने सरकारने एक हमी घेतलेली आहे ही हमी निवडणुकीच्या तोंडावर घेतलेली आहे. निवडणूक तर ह्याच्यामध्ये काढून घेण्याचा काही त्यांच्यात डाव नसेल ना असा प्रश्न मी आज तरी उपस्थित करू इच्छित नाही, कारण मला राजकारण आणायचं नाही. पण पूर्ण खात्री पटल्याशिवाय या सरकारवरती भरोसा ठेवणं जरा कठीण आहे.